नमस्कार, आकाश न्यूजच्या मराठी बातमीपत्रात मी निषाद लांजेवर आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. उद्या होणार भंडाऱ्यात राजकीय प्रदर्शन, काँग्रेस भाजपा उमेदवार भरणार उमेदवारी अर्ज, नेत्यांची राहणार मंदियाळी. पहिल्या टप्प्यातील होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 27 मार्च असल्याने उद्या बुधवारी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेस महाआघाडी तसेच भाजप महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यात राज्यातील भाजप काँग्रेसचे नेते आपापल्या उमेदवारांच्या समर्थनार्थ उपस्थित राहणार असल्याने भंडाऱ्यात भव्य राजकीय प्रदर्शन बघायला मिळणार आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने डॉक्टर प्रशांत यादवराव पडवळे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसने आपले शक्ती प्रदर्शन दाखवण्यासाठी जय्यत तयारी केली आहे, तर भाजपच्या वतीने विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनाच दुसऱ्यांदा मैदानात उतरवले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे वरिष्ठ नेते सुनील मेंढे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. सत्ताधारी भाजप शक्ती प्रदर्शन करून आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करणार, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वतः माघार जरी घेतली असली तरी भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघाची निवडणूक काँग्रेसच जिंकणार असा ठाम विश्वास व्यक्त करताना निवडणूक प्रतिष्ठेची बनविली असल्याने काँग्रेस पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केल्या जाईल. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख असल्याने खऱ्या अर्थानं भंडाऱ्यात उद्या राजकीय सिमगा बघायला मिळणार आहे.